घरां वा रूम भाड्यांनी दितल्या गोंयकारांक शिटकावणी. डॉक्युमेंट घेनासतना घरां भाड्यांनी दितल्याचेर एक्शन जातली. कारवायेची पद्दत थारावची म्हूण सरकारान उत्तर गोंयच्या जिल्हाधिकाऱ्याक सांगलां. गोंयांत दहशतवादी सुद्दां भाड्यान रावन गेले, मात कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर आनी सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट कंप्लेन करूंक फुडें सरनाशिल्ल्यान घरां वा सुवात भाड्यांनी दितले एकाय व्यक्ती आड फाटल्या 5 वर्सांत कारवाय जाल्ली ना. मोठमोठ्या दहशतवादी संघटनांचे दहशतवादी गोंयांत भाड्याच्या घरांनी रावन गेले. भायल्यान येऊन रावपी लोक बऱ्या गुन्ह्यांनी सापडिल्ल्यान घरां वा रूम भाड्यान दितल्यांक टेनंट व्हेरिफिकेशनाविशीं कलेक्टरान नोटीस काडिल्ली. मात गोंय पुलीस आनी कलेक्टराचे ऑफीस एक्शन कशी घेवची ते पद्दतीचेरूच घुस्पल्यात. एकूय सरकारी अधिकारिणी कंप्लेन करूंक तयार ना म्हूण 5 वर्सांत एकाय घरकारा आड कंप्लेन नोंद जाल्ली ना. गोंय पुलिसांनी तांच्या निरीक्षणांतल्यान प्रक्रियेविशीं निश्कर्श काडून आपली भुमिका घेतल्या. गोंय पुलिसेची भुमिका. CRPC कलम 144 खाला कलेक्टरान टेनंट व्हेरिफिकेशना खातीर नोटीस काडप. नेम मोडल्या काय ना ती चौकशी पुलीस वा मॅजिस्ट्रेट करतलो. चौकशेचो रिपोर्ट उपजिल्होधिकारी वा जिल्होधिकाऱ्याचे कचेरेंत वा प्रशासकीय सबऑर्डिनेट म्हूण नेमिल्ल्या अधिकाऱ्याक दिवप. त्या उपरांत कलेक्टर वा तांच्या प्रतिनिधीन दिल्ले कंप्लेनीचेर FIR करप. उपरांत पुलीस चौकशी करून आरोपपत्र दाखल करतले. हो जालो पुलिसेचो दृश्टिकोन. मात उपजिल्लो अधिकारी आनी सब डिव्हिजन मॅजिस्ट्रेटाक दिसता पुलीस हेर केशींनी करतात तसो स्वता FIR करूंक शकतात. टेनंट व्हेरिफिकेशनाचें म्हत्व लक्षांत घेवन आतां हे प्रक्रियेंतलो गोंदळ पयस करूंक म्हूण मुख्य सचिवान कलेक्टर, गोंय पुलिसांचे अधिकारी आनी बाकीचे संबंधीत अधिकाऱ्यांची बसका घेतली. चर्चे उपरांत मुख्य सचिवान उत्तर गोंय जिल्हो अधिकाऱ्याक टेनंट व्हेरिफिकेशनाविशीं नेम मोडटल्यांचेर कारवाय करपाची पद्दत निश्चित करपाचो निर्देश दिला. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर मुकेश कुमार. मोदी सरकार आनी आदलो रक्षामंत्री पर्रीकाराच्या मेक इन इंडिया प्रकल्पाक पयलो धपको. केंद्रान गोवा शिपयार्डाक दिल्ल्या 32,000 कोटीच्या ॲडव्हान्स्ड माइन स्विपर प्रोजेक्टाची पार्टनर कोरियन कंपनी कडेन गोवा शिपयार्ड आनी नौदळाचें बिनासलें. पर्रीकार रक्षामंत्री आसतना नौदळा खातीर दक्षिण कोरियाई कंपनी बरोबर 12 ॲडव्हान्स्ड माइन स्विपर बांदपाचो डील जाल्लो. नव्या रक्षामंत्र्यान त्या डिलाचो निकाल लायलो. आता गोवा शिपयार्ड नवो पार्टनर सोदता. पर्रीकार रक्षामंत्री आशिल्लो तेन्नाचो व्हड डील. गोवा शिपयार्डाक 12 ॲडव्हान्स माइन स्विपर बांदपाचो कॉन्ट्रॅक्ट दिल्लो. दर्यांत शत्रूंनी पेरिल्ली माइन सोदून नश्ट करपी ह्यो खासा ॲडव्हान्स माइन स्विपर बोटी. तंत्रज्ञान कोरियन आनी माइन स्विपर बांदपाचे वास्को गोवा शिपयार्डात. मात आतां केंद्रीय रक्षा मंत्रालयान कोरियन कंपनी कडेन तंत्रज्ञान हस्तांतराविशीं केल्लो डील रद्द केला. सुत्रां सांगतात ते प्रमाण गोवा शिपयार्डाक नव्यान ग्लोबल इत्सा प्रस्ताव आनी रिक्वेस्ट फॉर प्रपोजल काडपाक लायला. दक्षिण कोरियाच्या कंगनामा बरोबर हो प्रोजेक्ट शिरकल्लो. तांकां खंय मूळ RPF मातसो बदलून जाय आशिल्लो. तशेंच ट्रान्सफर ऑफ टॅक्नॉलॉजी, बिल्ड स्ट्रॅटेजी आनी माइन स्विपरांच्या कॉस्टाक लागूनय भारतीय आनी कोरियन फर्मां मदीं कितलो तेंपूच काकू चलतालें. गोवा शिपयार्ड आनी कोरियन कंपनी मदीं हुमकळिल्ल्या ह्या डिलाचो नवी रक्षा मंत्री निर्मला सितारामन रोखडोच निकाल लायलो. गोवा शिपयार्डाक नवो टॅक्नॉलॉजी पार्टनर सोदपाक लायला. हाजेर गोवा शिपयार्डाच्या चॅरमॅनान मिडियाक सांगले ते अशें. रक्षा मंत्री निर्मला सितारामनाच्या निर्णयाची तोखणाय. नव्यान कॉन्त्रात केल्ल्यान कामां बेगीन तडीक लागतली. माइन स्विपर बांदपाची फॅसिलिटी गोवा शिपयार्डान हे पयलींच 700 कोटी मोडून उबी केल्ली आसा. 32,000 कोटींच्या ॲडव्हान्स्ड माइन स्विपरांच्या कॉन्त्रादाक लागून गोंयकारांक गोवा शिपयार्डात मोठ्या प्रमाणात जॉब्स मेळटले म्हूण सांगून हो प्रकल्प तेन्ना सावन गोंयांत चर्चेत आसा. मात अजून मेरेन नेमक्या कितल्या गोंयकारांची थंय वेवस्था जाली ताची जाप मेळना. आतां प्रकल्पूच लांबणेर पडिल्ल्यान बेत तडीक लागता तेन्ना लागता. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. ट्रिब्युनलाचो रोखडोच निकाल येवपाचो आसतना सरकारान म्हादयचेर भायल्या भायर कसलोच निर्णय घेवचो न्ही म्हूण म्हादय बचाव अभियानाचो फुडारी राजेंद्र केरकार उलयला. उत्तर गोंयांत म्हादयच्या विशयाचेर जागृतायेक ॲक्टिविस्टांच्यो बसका जावंक लागल्यात. 70 फाटोफाट दिवचले बसका जाली. सरकारान कर्नाटकाचे इलेक्शनाची नाडपेन्ना कडेक दवरून ठोस भुमिका जाहीर करची म्हूण उलोवपी फुडारी मागतात. हे लवाद जे आसा हे पाणी वाटप करताले निश्चित आसा. जायते लोक सांगतात की आम्ही थेंबर उदक घेवचे ना,
आम्ही विसरूंक जायना की प्रत्येक राज्यात तीन राज्यात त्यांनी नाही वयता म्हणजे तिन्ही राज्यात त्या थंयचेर हक्क आसा ते आम्ही मान्य करून घेवपाक जाय. पूण आम्ही सुरवातीकडे अशी भूमिका घेतली आसा की आदेचे उदक आसा हे मादेच्या पात्रांनी वापरूंक जाय. कर्नाटकात हे उदक जे आसा ते दुसऱ्या तरेचे खोऱ्यात येले आसा. उदक जे आसा ते त्याच खोऱ्यात वापरपाक मेळटा आणि हे आमच्या गोवा सरकारान वारंवार त्यांना स्पष्ट केले आसा की उदक जे आसा त्याच खोऱ्यात वापरपाक जाय. ते मलप्रदेशात खोऱ्यात वचपाक जायना. म्हणून प्रश्न जो आसा तो अत्यंत गुंतागुंतीचो झाला आसा. आणि गुंतागुंतीचो झाला कारणान आम्ही सगळ्यांनी आमच्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून त्यांचे दबाव हाडून त्यांना ह्या प्रश्नाची जाणीव करून दिवपाक जाय की तुम्ही आता सध्या एक गोष्ट केलेली आसा. ती गोष्ट म्हणजे म्हादई पाणी वाटप लवादाची स्थापना केली आसा. म्हादई पाणी वाटप लवादाचो निर्णय आता जावपाचो आसा. तो पर्यंत थारात आणि मागे ह्या संदर्भात किती आसा ती भूमिका स्पष्ट करा. कन्नड हो तो दुश्मन न्ही. तुमचे वॉट एव्हर युअर तुमचे पॉलिटिक्स काय असा किती असा त्याच्याशी आमचा काही बाधित नाही. आमका ठोस ॲश्युरन्स जाय. लोकांक ठोस ॲश्युरन्स जाय की ह्या लॅकाचे इम्पॅक्ट जे असा पण ते कशाय पद्धतीन ह्या लढ्याचे जावचो ना हो मुद्दो असा. आणि म्हणून हो मुद्दो जो असा पण तो गावागावांनी वचून आमकां समजवचो पडटलो. Give a commercial break.